गुड मॉर्निंग स्टूडेंट, हियर वन्स अगेन वी हैव अनदर लेसन दैट इज न्यूट्रिशन इन लिविंग ऑर्गेनिजम्स. बेसिकली इन दिस लेसन वी हैव टू स्टडी द न्यूट्रिशन, म्हणजे लिविंग ऑर्गेनिजम्समध्ये जे न्यूट्रिशन घडून येतं, अन्न घटक जे काही ते कसे ग्रहण करतात, त्यांचं न्यूट्रिशन कसं होतं, याचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. सो फर्स्ट वी टेक द टॉपिक व्हॉट इज न्यूट्रिशन. सो न्यूट्रिशन, सम लाईफ प्रोसेसेस गो ऑन कंटिन्युअसली इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सब्स्टन्सेस विच आर डायजेस्टेड अँड असिम्युलेटेड फॉर ऑब्टेनिंग एनर्जी फॉर द ग्रोथ अँड हेल्थ ऑफ आवर बॉडी आर कॉल्ड फूड स्टफ. पहिल्यांदा अन्न घटक म्हणजे काय ते आपण पाहूया. तर काही आपल्या जीवनक्रिया असतात, त्याच्या शरीराच्या क्रिया असतात, शारीरिक असतात, तर त्यासाठी आपण अन्न ग्रहण करतो. अन्न पचवलं जातं, शरीरामध्ये त्याचं विघटन होतं आणि त्याच्यापासून एनर्जी तयार होते आणि आपण ग्रोथ किंवा वाढ आपण त्याला म्हणतो, आरोग्य वाढ यासाठी ती एनर्जी वापरली जाते. तर दॅट इज कॉल्ड ॲज फूड स्टफ. वी गेट सेवरल टाईप्स ऑफ न्यूट्रियंट फ्रॉम फूड स्टफ्स. न्यूट्रियंट्स कॅन बी क्लासिफाईड इन टू टू टाईप्स, नेमली मॅक्रो न्यूट्रियंट्स अँड मायक्रो न्यूट्रियंट्स. तर या फूड स्टफमधून जे काही अन्न घटक आपण किंवा अन्न ग्रहण करतो, त्या अन्न घटकातून किंवा अन्नातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रियंट्स मिळत असतात. त्याचे दोन प्रकार आहे, एक आहे मायक्रो न्यूट्रियंट आणि दुसरा आहे मायक्रो न्यूट्रियंट. सो न्यूट्रियंट्स लाईक कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स आर रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटी. दीज आर मायक्रो न्यूट्रियंट. मिनरल्स अँड व्हिटॅमिन्स आर रिक्वायर्ड इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी. दीज आर कॉल्ड मायक्रो न्यूट्रियंट. तर जे दोन प्रकार जे केलेले ते अशा प्रकारे की जे न्यूट्रियंट आपल्याला मोठ्या प्रमाणात लागतात, उदाहरणार्थ कार्बोहायड्रेट असेल, प्रोटीन असेल, फॅट्स असेल, तर ते मॅक्रो न्यूट्रियंट असतात. आणि मिनरल्स आणि व्हिटॅमिन जे आहे, जे अत्यंत थोड्याफार प्रमाणात आपल्या शरीराला आवश्यक असतात, ते मायक्रो न्यूट्रियंट्स असतात. आता याच्यामध्ये बघा, द प्रोसेस ऑफ टेकिंग इन अँड युझिंग फूड विच टेक्स प्लेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज कॉल्ड न्यूट्रिशन. ही जी प्रोसेस आहे अन्न ग्रहण करण्याची, अन्न आत घेण्याची, अँड विच टेक प्लेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, आणि जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये जी घडतोय प्रोसेस घडते त्याला आपण न्यूट्रिशन असं म्हणू शकतो. म्हणजे जे आपण अन्न घेतो, अन्न आत घेण्याची प्रक्रिया. ओके, द प्रोसेस द प्रोसेस ऑफ टेकिंग इन अँड युझिंग फूड विच टेक्स प्लेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड न्यूट्रिशन. सो नीड फॉर न्यूट्रिशन बघा, टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग वर्क. आपल्याला काम करण्यासाठी जी एनर्जी आवश्यकता असते ती एनर्जी आपल्याला न्यूट्रिशनमधून मिळते. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी, वाढ आणि विकास होण्यासाठी. टू रिप्लेस द डॅमेज सेल अँड रिपेअर टिश्यूज, आपल्या शरीरातल्या जे काही सेल्स आहे की टिश्यू आहे तर त्या रिप्लेस करण्यासाठी. अँड टू फाईट द डिसीज, आरोग्याला रोगांना प्रतिकार करण्यासाठी. सो ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन अँड हेटरोट्रॉफिक न्यूट्रिशन, दीज आर द टू मेन टाईप्स ऑफ न्यूट्रिशन. ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन, सम ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड अँड दस नरिश देम सेल्स. दिस इज कॉल्ड ॲज ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन. म्हणजे काही सजीव जे असतात ते सजीव आपलं अन्न स्वतःच तयार करतात, स्वतःच नरिश करतात, स्वतःच अन्न निर्माण करतात, स्वतःच न्यूट्रिशन करतात, ते ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन. फॉर एक्झाम्पल व्हेरियस प्लांट्स जे आहे ते ऑटोट्रॉफिक प्लांट्स जे असतात ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. न्यूट्रिशन ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन. हेटरोट्रॉफिक न्यूट्रिशन इज डिफरंट. सम ऑर्गॅनिझम्स डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम्स, प्लांट्स ऑर ॲनिमल्स फॉर देअर फूड. दिस इज कॉल्ड हेटरोट्रॉफिक न्यूट्रिशन. काही सजीव, उदाहरणार्थ मानव, की ते
अन्नासाठी दुसऱ्या प्लांट्सवर किंवा अॅनिमल्सवर डिपेंड राहतात. अँड दिस इज कॉल्ड एज हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन. मानव आहे किंवा वेगवेगळे प्रकारचे प्राणी आहे, काही प्लांट्ससुद्धा आहे की जे दुसऱ्या हेटरोट्रॉपिक प्लांट्स असतात, काही जे प्लांट्स असतात ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, मग ते दुसऱ्या प्लांट्सवर किंवा अॅनिमल्सवर डिपेंड राहतात. सो दिस इज कॉल्ड एज हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन. ओके, त्यानंतर बघा या ठिकाणी उदाहरण पण दिलेले ऑटोट्रॉपिक प्लांट्सचं. सो ही आकृती तुम्हाला काढायची आहे फोटोसिंथेसिसची. एखादं रोपटं जे असेल सूर्यप्रकाशाच्या साह्याने, बघा आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन आहे, सनलाईट आहे, विथ द हेल्प ऑफ सन ऑक्सिजन ते कार्बन डायऑक्साईड घेतात आणि सनलाईटच्या साह्याने त्यांचं फोटोसिंथेसिस घडून येते आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. क्लोरोफिल असतात लिव्हजमध्ये, सो वॉटर मिनरल्स अँड सॉल्ट याच्यातून ते मुळांद्वारे घेतात. क्लोरोफिल असतं पानांमध्ये, त्याच्या साह्याने ते अन्न तयार करतात विथ द हेल्प ऑफ कार्बन डायऑक्साईड इन सनलाईट अँड गिव्ज आउट द ऑक्सिजन. दिस इज द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. सो हियर इज गिवन प्लांट्स ऑल्सो नीड फूड फॉर देअर ग्रोथ. दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ सनलाईट अँड क्लोरोफिल. प्लांट्स मेक देअर फूड इन देअर लिव्ज यूजिंग वॉटर अँड न्यूट्रिएंट्स फ्रॉम द सॉइल अँड कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द एअर. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज फोटोसिंथेसिस. दिस इज द इम्पॉर्टंट. सो यू कॅन राईट दिस फोटोसिंथेसिस, वॉट इज फोटोसिंथेसिस अँड ऑल्सो दिस केमिकल रिएक्शन. कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर विथ इन सनलाईट अँड विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल फूड इज म्हणजे फूड तयार होतं, दॅट इज ग्लुकोज प्लस ऑक्सिजन इज रिमूव. तो फूड जे आहे दॅट इज वी कॅन C6H12O6. हिअर इज द इक्वेशन इज गिवन. सो हे इक्वेशन सुद्धा खूप महत्वाचे, ते सुद्धा तुम्ही काढायची आहे. नेक्स्ट वन इज द काही क्लोरोप्लास्ट ची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. प्लांट्स कन्वर्ट लाईट एनर्जी इन टू केमिकल एनर्जी अँड स्टोअर इन द फॉर्म ऑफ फूड. तर या फोटोसिंथेसिसमध्ये काय होतं, तर लाईट एनर्जीचं रूपांतर केमिकल एनर्जीमध्ये होतं आणि ते आपण प्लांट जे आहे ते स्टोअर करू शकतात. वॉटर मिनरल अँड सॉल्ट्स आर ऑब्झर्व बाय रूट्स फ्रॉम द सॉइल. द स्टेम ट्रान्सपोर्ट देम अप टू द लिव्ज. द लिव्ज हॅव मायक्रोस्कोपिक ओपनिंग्स कॉल्ड स्टोमाटा थ्रू विच दे टेक इन द CO2 फ्रॉम द एअर. The chloroplast present in the leaves contain chlorophyll which absorbs sunlight helping to convert carbon dioxide and water into food. Oxygen is given out in this process. So, ही डिटेल प्रोसेस दिलेली आहे की कार्बन डायऑक्साईड घेता पानांवाटे कसा घेतला जातो. तर त्या ठिकाणी मायक्रोस्कोपिक ओपनिंग्स असतात, छोटे छोटे बारीक बारीक छिद्र असतात जे आपल्याला डोळ्यांना दिसत नाही, तर ते स्टोमाटा असतात. त्या स्टोमाटामधून कार्बन डायऑक्साईड घेतला जातो पानांद्वारे फ्रॉम द एअर हवेतून. आणि जे क्लोरोप्लास्ट असतात लिव्हजमध्ये त्याच्यामध्ये क्लोरोफिल असतं, ते क्लोरोफिल सनलाईट ऑब्झॉर्ब करते अँड कार्बन डायऑक्साईडचं रूपांतर आपल्याला फूडमध्ये झालेलं दिसून येतं आणि ह्या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन बाहेर टाकला जातो. बिसाईड लिव्ज फोटोसिंथेसिस टेक्स प्लेस इन सम अदर प्लांट्स लाईक ग्रीन स्टेम्स टू ॲज दे कंटेन क्लोरोफिल. ज्या ज्या ठिकाणी ज्या पानांमध्ये क्लोरोफिल असतं किंवा ज्या वृक्षांमध्ये क्लोरोफिल असतं त्या ठिकाणी आपल्याला फोटोसिंथेसिसची प्रक्रिया झालेली दिसून येते. सो आतापर्यंत इथं एवढंच. या ठिकाणी ही आकृती काढा. फोटोसिंथेसिस म्हणजे काय आहे ते लिहा, केमिकल रिएक्शन ते लिहून काढा. ओके,